आपल्या सर्वांमधील विराजित अंतरात्म्याला माझा सप्रेम नमस्कार. मित्रांनो, आपण आज आलेलो आहोत बोरिवली येथे विश्व विपश्यना पॅगोडा, ग्लोबल विपश्यना पॅगोडा येथे भेट देण्यासाठी आलेलो आहोत. विपश्यनेचे महान आचार्य आदरणीय सत्यनारायण गोयंका आणि माताजी इलायची देवी यांच्या अथक परिश्रमाने ही वास्तू उभी राहिलेली आहे. परिसर अतिशय भव्य दिव्य आहे. सर्वत्र भव्यता आणि स्वच्छता आपणास अनुभवास येते. आदरणीय सत्यनारायण गोयंका व माता लीलायची देवी यांना नमस्कार करून आपण पुढे जात आहोत. विशेष धातूंनी बनवलेली ही घंटा आहे. या घंटेचं वैशिष्ट्य म्हणजे जी व्यक्ती इथे येऊन भेटून जाईल ती व्यक्ती पुन्हा इथे येऊन भेटून जातेच, पुन्हा एकदा त्या व्यक्तीची भेट होतेच अशी मान्यता आहे. फोटोग्राफी व्हिडिओग्राफीसाठी इथे भरपूर प्रमाणात व्ह्यू पॉईंट्स आहेत. प्रत्येक व्यक्ती इथे आपले मोबाईलने कॅमेऱ्याने सगळे फोटो व्हिडिओ चित्रित करण्यासाठी आवर्जून प्रयत्न करत आहे. खूप छान वाटते आहे. बघा, भरपूर प्रमाणात पर्यटक भेटीला आलेले आहेत आणि सर्व आनंदाने या विपश्यना पॅगोडाला भेट देत आहेत. आता आम्ही आलेलो आहोत थोड्याशा वरच्या बाजूला. संध्याकाळची वेळ आहे. छान सूर्यास्ताचा समय आहे. अतिशय मनोरम दृश्य दिसत आहे. आमचे मामा संजय पाटील सर यांनीसुद्धा मोबाईलने व्हिडिओ केलेला आहे आणि सूर्यास्ताच्या वेळेचा हा बघा किती छान व्ह्यू आम्हाला मिळालेला आहे. मन प्रसन्न होतं हे नैसर्गिक दृश्य पाहिल्यावर. असे दृश्य पाहण्यासाठी फार पैसे लागत नाहीत. फक्त तुम्हाला तिथे जायला पाहिजे आणि ते व्हिडिओ ते फोटो आपण चित्रित करून घ्यायचे आहे आणि आनंदी व्हायचे आहे. विपश्यना पॅगोडा येथे सोनेरी रंग आणि लाल रंग याचा प्रचंड प्रमाणात वापर केलेला आहे. सोनेरी रंगामुळे वास्तू अतिशय खुलून दिसते आणि लाल रंगामध्ये अतिशय आकर्षक वाटते. अर्धगोलाकार वाटीच्या आकाराची ही विपश्यना पॅगोडाची वास्तू आहे, मुख्य वास्तू आहे. आणि ह्या गाभाऱ्याच्या मध्यभागी वरती बघा जे धर्मचक्र आहे तेथे भगवान बुद्धांच्या पवित्र अस्थी स्थापित केलेले आहे. एकही बीम किंवा पिलर येथे नाही. 10,000 लोक येथे विपश्यनेच्या साधनेसाठी बसू शकतात व नैसर्गिकरित्या इथे हवा आणि प्रकाश उपलब्ध आहे. बाजूलाच गार्डनमध्ये फिरणारे धर्मचक्र ज्याचे 24 आरे आहेत असा फिरणारा व्हील ऑफ द धम्म रोटेट फिरणारे धर्मचक्र इथे ठेवलेले आहे.
बगीचामध्ये अतिशय सुंदर कारंजे आहेत आणि येथे लहान थोर सर्वजण ह्या कारंज्याचा आनंद घेत आहेत. बघा किती सुंदर आणि मनोरम दृश्य दिसत आहे. सर्व मंडळी अतिशय आनंदी आहेत, गार्डनमध्ये फिरता आहेत. बालगोपाळांना, लहान मुलांना अतिशय मजा येत आहे. मुलं धमाल करत आहेत, खेळत आहेत, बागडत आहेत आणि हा निसर्गाचा आनंद ते पुरेपूर घेत आहेत. सयाजी उबा खिन हे आचार्य सत्यनारायण गोयंका गुरुजींचे गुरु आहेत. मित्रांनो, सूर्यास्ताची वेळ झालेली आहे. सर्वत्र प्रकाश कमी कमी होत चाललेला आहे. आता आमचा विपश्यना ग्लोबल पॅगोडा भेटीचा वेळ आता संपत चाललेला आहे. फोटो घेण्याची, व्हिडिओ घेण्याची अजून भरपूर इच्छा आहे, पण हळूहळू काळोखाचे साम्राज्य पसरत आहे. त्यामुळे जेवढे होईल तेवढे, शक्य तेवढे आम्ही फोटोग्राफी व्हिडिओग्राफी घेतलेला आहे, आनंद घेतलेला आहे. मित्रांनो, विपश्यना ग्लोबल पॅगोडा बोरिवली पश्चिम येथील व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कॉमेंट्स करून कळवा. काही सुधारणा असेल तर नक्कीच आपण त्याच्यात बदल करू. व्हिडिओमध्ये नक्कीच काहीतरी अपग्रेड करू. सबका मंगल हो, सबका मंगल हो, सबका मंगल हो.